प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देश सामना करत आहे, परंतु या लाटेत लहान मुलांनाही बाधा होत असल्याने चिंतेत भर पडली आहे। अशा वेळी सर्व पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे आणि लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती धुळे शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अभिनव दरवडे यांनी दिली आहे। गेल्या वर्षापासून देशातच नाही तर जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे, परंतु गेल्या वर्षी कोरोनापासून लहान मुले वाचली होती, परंतु दुसऱ्या लाटेने मुलांना देखील बाधित केलं आहे। त्यामुळे लहान मुलात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोणती लक्षणे दिसू शकतात आणि त्यापासून बचाव कसा करावा, या संदर्भात धुळे येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अभिनव दरवडे यांनी अधिक माहिती दिली। धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया आपतक न्यूज मराठी। पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठांना, दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांना आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोविडचा संसर्ग होणार असं जगभरातले तज्ज्ञ हे आता सगळीकडे सांगताना बघायला मिळतं आहे। आणि अशातच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून लहान मुलांमध्ये सुद्धा कोविड या आजाराची लक्षणं हे प्रकर्षानं आमच्यासमोर येताना आम्हाला बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच खबरदारी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। सुरुवातीच्या काही काळामध्ये, या पहिल्या लाटेमध्ये लहान मुलं याच्यासमोर किंवा याच्या संसर्गामध्ये येताना आपल्याला बघायला मिळत नव्हते, पण झालं आहे असं की बराच काळापासून अभ्यासाचा संपर्क तुटल्यामुळे पालकांनी प्रायव्हेट ट्युशन्सला जाणं सुरुवात केली आणि त्याच्यामुळे या प्रायव्हेट ट्युशन्समध्ये दाटीवाटीनं बसल्यामुळे, गर्दी केल्यानं, अतिशय कोंदट वातावरणामध्ये एकत्र सगळे मुलं बसल्यामुळे या कोविडची लागण ही एकमेकांना होण्याचा, संसर्ग होण्याचा धोका हा आता बळावताना दिसतोय। त्याचबरोबर जावळाचे, शेंडीचे कार्यक्रम, लग्न समारंभ हे सगळीकडे हळूहळू दबक्या आवाजामध्ये प्रशासनाला गाफील ठेवून सुरू असताना लहान मुलं त्याच्यासाठीसुद्धा, त्याच्यातूनसुद्धा वाहक बनताना बघायला मिळत आहेत। लहान मुलांमधून हा आजार मोठ्यांपर्यंत पसरतोय हे जसं एका बाजूला बरोबर आहे, तसंच दुसऱ्या बाजूला बेदरकार आणि बेशिस्त असलेली मोठी माणसंसुद्धा घरामध्ये आल्यानंतर लहान मुलांना लगेचच उचलून घेणं, त्यांचे मुका घेणं, त्यांचा पपी घेणं, त्यांना लाड करणं, या सगळ्या गोष्टी करतात। हात पाय तोंड स्वच्छ धुवून, आपले सगळे कपडे बाहेरचे सगळे बदलून दुसरे कपडे घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, पण हे बऱ्याच वेळेला होताना दिसत नाही। लहान मूल बाहेरून आल्या आल्या आपल्याला बिलकतं आणि त्याच्यामुळे त्या लहान बाळालासुद्धा हा संसर्ग होण्याचा धोका हा बळावतो। काय नेमके साधारणपणे याचे सिम्प्टम्स आहेत किंवा लक्षणं आहेत, तर अतिशय सौम्य प्रमाणामध्ये जवळजवळ 60-70% मुलं हे याच्या स्वरूपामध्ये असतात की थोडासा ताप येतो, थोडे डोळे लाल होतात, थोडं अंगावर पुरळं येतात, थोडासा काहीतरी सर्दी खोकला होतो आणि नंतर तो तत्काळ बरा होतो। पण उरलेल्या 20-30% हे लक्षणं मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचे असण्याची शक्यतासुद्धा असते। मग त्याच्यामध्ये सगळ्या अवयवांच्या मध्ये त्याच्यामध्ये संसर्ग दिसून येणं, फुप्फुसांमध्ये तो संसर्ग असणं, हृदयगती अनियंत्रित होणं, रक्तदाब अनियंत्रित होणं, आतड्यांना सूज येऊन डायरिया मोठ्या प्रमाणात होऊन डिहायड्रेशन होणं, मान टाकून देणं, मूल सुस्त होणं, या सगळ्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळत आहेत। अगदी तान्हुली बाळं जी नवजात अर्भक असतात त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा धोका हा आता वाढू लागलेला आहे। म्हणून गर्भधारणा झाल्यानंतर त्या गर्भवती महिलांची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण या आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवलं असं होणार नाही। एक लाँग कोविड सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये कोविड या आजारानंतर होणारे काही बरेचसे लक्षणं, त्याला आम्ही मल्टी सिस्टमिक इन्फ्लामेटरी सिंड्रोम म्हणतो, फिटल इन्फ्लामेटरी सिंड्रोम म्हणतो, फिटल इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम म्हणतो, कावासाकी डिसीज म्हणतो, ह्या सगळ्या प्रकारचे आजार हे आता हळूहळू दबक्या आवाजामध्ये कुठे ना कुठे बघायला मिळत आहेत, डॉक्टरांसमोर ते सगळे येत आहेत। त्याच्यामुळे याची गंभीरपणे दखल घेऊन आपण लहान मुलांना वाचवणं हे अतिशय गरजेचं आहे। त्यांना चांगला आहार देणं गरजेचं आहे, त्यांना पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे, त्यांचा स्क्रीन टाईम कमी ठेवणं गरजेचं आहे, त्यांना चांगला सकस आहाराबरोबर सगळ्या प्रकारचं लसीकरण हे वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे। बाहेर जाणं टाळलं पाहिजे, बाहेरून आल्यानंतर हात पाय तोंड स्वच्छ धुतले पाहिजे, बाहेर जाताना मास्क वापरला पाहिजे, गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे, हे लहान मुलांना सांगितल्यावर मोठ्यांपेक्षा लहान मुलं हे सरस पद्धतीने त्या गोष्टींना फॉलो करतात, ऐकतात। त्याच्यामुळे लहान मुलांना ह्या नियमांचं पालन करायला आपण अनुकरणातून शिकवलं पाहिजे, आधी मोठ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, म्हणजे लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी तशाच गोष्टी करायला सुरुवात करतील। म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो निरामय आणि निरोगी आयुष्याच्या, आणि हे पुन्हा पुन्हा एकदा सांगतो,
ही गर्दी टाळली पाहिजे, लसीकरण वेळच्या वेळी झालं पाहिजे, पुरेशी झोप, चांगली विश्रांती आणि आराम हा अतिशय महत्त्वाचा आहे. चांगला आहार घेतला तर हा आजार आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही. धन्यवाद.